सातारा जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आलेलं लॉकडाऊनचं पालन आज सातारकर जनतेनं यशस्वीरित्या पालन करत 17 जुलैच्या पहिल्या दिवशी तरी सातारकरांनी ह्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद देत हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठीचे प्रयत्न आता सुरू केले आहेत। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील रस्त्यावर चांगलाच शुकशुकाट पाहायला मिळाला। त्यामुळे नागरिकांनो अशाच पद्धतीने जर यशस्वीरित्या 10 दिवस लॉकडाऊनचं पालन केलं तर नक्कीच सातारा जिल्ह्यातील करोनाची संख्या ही कमी होताना दिसणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून करोनाची संख्या सातत्याने वाढत चालल्यानं सातारा जिल्ह्यातील करोनाची संख्या 2000 पार गेल्यानं सातारकरांची मात्र आता चांगलीच डोकेदुखी वाढली होती। त्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये करोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन करणं हा एकमेव उपाय समोर असल्यानं जिल्हा प्रशासनानं तात्काळ याचा निर्णय घेत 17 जुलैपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती। या लॉकडाऊनचा आज 17 जुलैला पहिला दिवस असल्यानं सातारकरांनी मात्र ह्याला यशस्वी प्रतिसाद देत या लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी सातारकर जनतेनं सातारा जिल्ह्यातील रस्त्यावर न येता या लॉकडाऊनला यशस्वी करण्यासाठीची जी काही चळवळ उभी केलेली आहे त्याला मात्र आता यश येताना दिसतंय। सातारा जिल्ह्यातील जनतेनं जर 10 दिवस ह्या लॉकडाऊनचं अशाच पद्धतीनं यशस्वी पालन केलं तर नक्की सातारा जिल्ह्यातील करोनाची संख्या कमी तर होईल, मात्र करोनासारख्या महामारीला हरवण्यासाठी आपण देखील यशस्वीरित्या ह्या लॉकडाऊनचं पालन केलेलंच अभिमान मी तुम्हाला वाटेल। त्यामुळे सातारकर जनतेला एक आव्हान आहे की जिल्हा प्रशासनानं आपल्याला जे काही नियम दिलेले आहेत ह्याचं आपण काटेकोर पालन करूया आणि नक्कीच सातारा जिल्ह्यातून करोनासारखी महामारी ही हद्दपार करूया, तरच आपण एक सातारकर लढवय्या सातारकर म्हणून पुढे येऊ शकतो आणि आपण राबवलेला जो काही सातारी पॅटर्न आहे याचं अनुकरण इतर जिल्ह्यामध्ये होऊ शकतं। पोलीस यंत्रणा असेल, जिल्हा प्रशासन असेल, हे तर लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत। आरोग्य यंत्रणा आपल्याला कोरोनापासून बचाव करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत आहेत, यांना आपण पाठबळ देऊया आणि नक्कीच सातारा जिल्ह्यातून कोरोनासारखी महामारी ही हद्दपार करूया। जिल्हा प्रशासनानं आतापर्यंत ज्या काही सूचना केलेल्या आहेत याचं तंतोतंत पालन 17 जुलैला तर सुरू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला सातारकरांनी यशस्वीरित्या करून दाखवलेलं आहे। त्यामुळे हेच पालन सातारा जिल्ह्यामध्ये 10 दिवस जर झालं तर नक्कीच सातारा जिल्ह्यामध्ये हा यशस्वीरित्या लॉकडाऊन होऊ शकतो। सातारा जिल्ह्यामध्ये करोनासारख्या महामारीला रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनही सतर्क झालं असून खुद्द सातारचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला सूचना करत आज जिल्ह्याचा दौरा करत जिल्ह्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची देखील पाहणी करत आज सातारा जिल्ह्यातील पोलिसांना सक्त सूचना देत सातारा जिल्ह्यातील लॉकडाऊन हा यशस्वी करण्यासाठीच्या ज्या काही योजना कराव्या लागतील आणि कायदेशीर कारवाई कराव्या लागतील या देखील सूचना आज सातारचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीस प्रशासनाला दिलेल्या आहेत। काय म्हणाले ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। सर्व सातारकर नागरिकांना माझी मनापासून विनंती आहे की प्रशासनाला त्यांनी या लॉकडाऊनच्या काळामध्ये सहकार्य करावं। आज पहाटे 12 वाजल्यापासून आपल्याकडे पूर्णतः लॉकडाऊन हा पुढील 5 दिवसांसाठी आहे, दिनांक 22/7 पर्यंत, आणि त्यानंतर पुढील 5 दिवस हा आपल्याकडे पार्शियल लॉकडाऊन असणार आहे। त्याच्यामध्ये इसेन्शियल गोष्टींच्या ज्या आस्थापना आहेत त्या उघड्या ठेवण्यास परवानगी आहे, मात्र नॉन इसेन्शियलला परवानगी राहणार नाही। आपल्याला लॉकडाऊन का करावा लागला याचा आपण सगळ्यांनी विचार केला तर लक्षात येईल आपल्या की 1000 पर्यंत आपली जी रुग्णसंख्या आहे ही हळूहळू वाढत होती, परंतु पुढचे 1000 जे आहे, जेव्हा आपण 2000 सध्या क्रॉस झालेलो आहे, तर पुढची 1000 संख्या ही अत्यंत झपाट्याने वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या रोगाचा, कोरोनाचा, कोविड-19 प्रादुर्भाव जर आपल्याला ब्रेक लावायचा असेल या गोष्टीला तर परत एकदा सोशल डिस्टन्सिंग पाळणे, एकमेकांना भेटणं टाळणे, एकत्र न येणे, अनावश्यक बाहेर न फिरणे आणि इतर कुठल्याही गोष्टींना आजारी न पडणे जेणेकरून आपण या आजाराला ससेप्टिबल होणार नाही, या गोष्टींची काळजी घेणं खूप आवश्यक आहे आणि म्हणून हा लॉकडाऊन घोषित केला आहे। परंतु प्रशासनानं फक्त लॉकडाऊन घोषित करून त्याचे 100% परिणाम तेव्हाच दिसतील जेव्हा प्रत्येक नागरिक ठरवेल की आम्हाला हा लॉकडाऊन यशस्वी करायचा आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया, आपल्याकडे 2000 संख्या क्रॉस झालेली आहे, जवळपास 800 पेक्षा जास्त लोक हे ॲक्टिव्ह पेशंट आहेत। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल जेव्हा आपली संख्या 1000-1200 आसपास होती तेव्हा आपल्याकडे ट्रीटमेंट घेणाऱ्यांची संख्या ही फक्त 150 ते 200 घरामध्ये होती, परंतु पुढचे इतके झपाट्याने वाढले की डिस्चार्ज होण्याच्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड हा पॉझिटिव्ह येण्याचा आहे आणि म्हणून ॲक्टिव्ह पेशंट पण इतक्या मोठ्या संख्येने आहेत। ॲट द सेम टाईम पावसाळा सुरू आहे, पावसामध्ये भिजले, आजारी पडले किंवा कोणत्याही पद्धतीचा इतर आजार असेल, कोमॉर्बिडिटी असेल, तर हा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक वाढते। त्यामुळे स्वतःच्या हेल्थची काळजी घेणे, घरामध्ये राहणे, आपल्याकडच्या कोमॉर्बिड आणि ससेप्टिबल पेशंटची जास्तीत जास्त काळजी घेणे, अशा लोकांची जास्तीत जास्त काळजी घेणे आपलं सर्वांचं नितांत कर्तव्य आहे
आणि हा लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा, हा या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये आपल्या साताऱ्याचे बळी पडू नयेत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्यातल्या प्रत्येकाने ठरवायला हवं. त्यासाठी प्रशासन सज्ज आहेच तुमच्या मदतीसाठी, तुमच्या सहकार्यासाठी आणि प्रसंगी तुम्हाला तुमच्या घरीच थोपवण्यासाठी सुद्धा प्रशासन सज्ज आहे. आम्ही ठिकठिकाणी नाकाबंदी पॉईंट्स लावलेले आहेत. कालपासूनच तुम्हाला आपल्या ज्या पेट्रोलिंग व्हेकल्स आहेत त्याच्यातून अवेअरनेसच्या घोषणा ऐकायला मिळाल्या असतील, 144 लागू झाल्याच्या सूचना ऐकायला मिळाल्या असतील. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त ठिकाणं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांना घरी बसवण्यासाठी सर्व योग्य त्या कारवायासुद्धा करणार आहोत. पण माझी आपल्याला विनंती आहे की आम्ही कारवाया करतोय म्हणून पोलिसांच्या भीतीनं तुम्ही हे फॉलो करू नका. तुम्ही हे फॉलो करा कारण हे आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे, कारण याने आपल्या शहराचं रक्षण होणार आहे, आपल्या जिल्ह्याचं रक्षण होणार आहे. माझी परत एकदा विनंती आहे, सहकार्य करा, 100% लॉकडाऊन यशस्वी करूया. चॅनल जर आवडत असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की पाहतरा तुमचा हक्काचा चॅनल माय मराठी चॉईस. अक्यूट इन्स्टिट्यूट ऑफ फायर अँड सेफ्टी होय. आजच्या बेरोजगारीच्या समस्येवर सर्वोत्तम उपाय, बेरोजगारीच्या गर्दीत जाऊन बसण्यापेक्षा अक्यूट इन्स्टिट्यूटचा भारत सरकार मान्य फायर अँड सेफ्टी डिप्लोमा करा आणि मिळवा उज्ज्वल भविष्य. 10वी 12वी पदवीनंतर सर्वोत्तम करिअर. अक्यूट इन्स्टिट्यूट फायर अँड सेफ्टी कोर्स म्हणजे हाय जॉब वेकन्सीज, हाय सॅलरी, हाय स्टेटस आणि जॉब सिक्युरिटी. पश्चिम महाराष्ट्रातील नामवंत इन्स्टिट्यूट. 2011 पासून भारत व अखाती देशात फायर आणि सेफ्टी ऑफिसर्स देणारे एकमेव इन्स्टिट्यूट. अक्यूट इन्स्टिट्यूट मध्ये आहे थिअरी बेस्ड प्रॅक्टिकल देणारे तज्ज्ञ शिक्षक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये, तसेच एअरपोर्ट इत्यादीवर नोकरी मिळेपर्यंत नोकरी सहाय्य. आमचे ब्रांचेस सातारा, कराड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक. तर अजून माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा 9503111677 किंवा 8600009649. मग आजच आपला प्रवेश.